नमस्कार, मी मंदार जोशी। तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत। रसिक, तुम्ही बघत असाल प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आत्ता माझ्याबरोबर आहे। सिद्धार्थ, मी सर्वप्रथम तुझं अभिनंदन करतो। 15 दिवसापूर्वी जो तुझा चित्रपट रिलीज झाला तो आम्ही बघितला आणि अतिशय सुंदर काम केलं आहेस तू, त्याच्यासाठी तुझं अभिनंदन आणि पूर्ण महाराष्ट्रातून तुझं कौतुक होतं आहे। आणि मला वाटतं की आजच्या घडीचा तू खूप प्रॉमिसिंग ॲक्टर आहे आणि खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहे तुझ्या कामात। झिम्मा 2 मध्ये आम्हाला तुझं वेगळं रूप बघायला मिळालं होतं, त्याच्यानंतर ओले आले मिळालं, आणि आता आपण ज्याच्यासाठी भेटलो आहे श्रीदेवी प्रसन्न, त्याचाही आम्ही ट्रेलर बघितला, खूप छान। हे कसं वैविध्य तू राखतोयस त्याच्याबद्दल आधी सांग आणि मग आपण या सिनेमावर येऊया। ते वैविध्य मी स्वतःहून राखत नाही आहे, तर ते मला राखण्याची संधी वेगवेगळ्या लोकांकडनं मिळते आणि मला असं वाटतं त्या संधीचं सोनं करण्यासाठीची जी ऊर्जा आहे ती मला त्याच लोकांकडनं मिळते आहे ज्यांच्याबरोबर मी कामं करतोय, कारण त्यांना काहीतरी वैविध्यपूर्ण करायचं आहे आणि जर का त्यासाठी त्यांनी माझा विचार केलेला आहे तर मला वाटतं की मग माझ्यामध्ये आहे काहीतरी वैविध्यपूर्ण देण्यासारखं, तर मी ते एक्सप्लोर करतो आहे आणि तेच प्रेक्षकांनासुद्धा देण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि आता आपण श्रीदेवी प्रसन्नच्या निमित्ताने भेटतोय, इतकी छान कास्ट आहे, नव्या दमाची कास्ट आहे, डिरेक्टर नवीन आहे, सई सारखी इतकी छान हिरोईन तुझ्याबरोबर आहे, गाणं जबरदस्त झालेलं आहे, टोटल एक्सपिरियन्स कसा होता या फिल्मचा? कमाल। मी मागच्या वर्षी 2 सुंदर सिनेमे शूट केले 2023 मध्ये, जे ज्यातला एक रिलीज झाला विच वॉज झिम्मा 2 आणि आता हा रिलीज होतोय श्रीदेवी प्रसन्न। मला काहीतरी ॲक्टर म्हणून काहीतरी वेगळं मिळालंय माझ्यातल्या माझ्यातच हे दोन्ही सिनेमे केल्यानंतर, जे मला माहीत नव्हतं की माझ्याकडे आहे। किंवा असंही होतं ना की आपण त्याच प्रकारचं काहीतरी करत राहिलो तर प्रेक्षक कंटाळून जातो, त्यांना नाही बघावं असं वाटतं की तेच मिळत असेल तर नाही। आपण काहीतरी वैविध्यपूर्ण किंवा काहीतरी नवीन देणं गरजेचं आहे, म्हणजे असं नाही की पूर्णपणे वेगळंच देऊन टाका म्हणजे ओळखता पण नाही आलं पाहिजे, असं पण नाही आहे। ती जबाबदारी पण ठेवायला पाहिजे, एक सुवर्णमध्य गाठता आला पाहिजे आणि या दोन्ही सिनेमांमुळे मला माझ्यातलंच काहीतरी नवीन सापडलं जे आय गेस मलाही माहीत नव्हतं की आहे। सो मला आनंद आहे या गोष्टीचा। आणि मला आणखीन एक तुझी छान गोष्ट काय वाटली आहे की तू गेल्या 2 वर्षात ज्या फिल्म्स केल्यात तुला खूप चांगल्या ज्येष्ठ कलाकारांची साथ मिळाली आहे, जे नाना पाटेकर असतील, निर्मिती सावंत असतील, सुहास जोशी असतील, हे सुद्धा तुला खूप छान एनरिचमेंट असेल ना ॲज अन ॲक्टर म्हणूनही। पण मी या बाबतीत आय गेस सुरुवातीपासूनच नशीबवान आहे, कारण मी माझं पहिलं काम आयुष्यातलं केलं ते अग्निहोत्र होतं, ज्याच्यामध्ये दिग्गजांची फळी होती। म्हणजे जसं आपण एक आपला भारताचा एक बॅटिंग लाईनअप होता आधी, म्हणजे सेहवाग, तेंडुलकर, द्रविड, गांगुली, VVS लक्ष्मण, अशी म्हणजे फळीच होती ती, तशी ती फळी होती अग्निहोत्रमध्ये। आणि त्यांच्याचबरोबर पहिलं काम करायला मिळणं म्हणजे कुठल्याही ॲक्टरसाठी म्हणजे युनिव्हर्सिटीच होती। सो म्हणून मला कुठे शिक्षण नाही घ्यावं लागलं अभिनयाचं, त्यांच्याचकडनं एवढं मिळत गेलं आणि मी त्या बाबतीत खूप नशिबवान आहे की मला चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळतं। ही माझी जबाबदारी आहे की त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचं कुठे ड्रॉप होऊ नये किंवा आपण कुठे कमी पडू नये हे प्रेक्षकांना दाखवून देणे ही माझी जबाबदारी आहे, कारण ते त्यांचं बेस्ट देणारच आहे। म्हणजे सुहास मावशी असो, सुचित्रा बांदेकर असो, निर्मिती सावंत असो, या झिम्मामधल्या या दिग्गज आहेत, या तर बेस्ट देणारच आहेत। नाना पाटेकर त्यांचं बेस्ट देणारच आहेत आमच्या सिनेमात, किंवा सुलभाताई असतील, रमाकांत दायमा असतील किंवा संजय मोने असतील, हे त्यांचं बेस्ट देणारच आहेत। आपण काय देऊ शकतो ना, आपण त्यांना काय देऊ शकतो हे खूप महत्त्वाचं आहे। आपण त्यांना नवीन काहीतरी आपण दाखवू शकतो हे खूप गरजेचं आहे आणि मला वाटतंय हे करण्याची संधी मिळाली खूप। ॲज ॲन ऑडियन्स, ॲज ॲन प्रेक्षक म्हणून आम्हाला आता असं वाटायला लागलं की तू 3र्या 4र्या गिअरमध्ये आता तुझी गाडी धावायला लागली, तू स्वतःला जाणवतंय तुला खूप चांगल्या फेजमध्ये आहेस तू आत्ता? मला आनंद नक्कीच आहे या गोष्टीचा की मी केलेली कामं लाईनीत येत आहेत, ती चांगली कामं आहेत। मी चांगली कामं मी स्वतः आपणहून यासाठी म्हणेन, कारण मी मनापासून ते काम, तर प्रेक्षक का म्हणतील? आणि मला नाही आवडत की आपणच आपल्या कामाला वाईट बोलतोय आणि मग ते प्रेक्षकांना दाखवतोय, मग नको दाखवायला। आपण जर का वाईट आहे
मला असं वाटतं की वाईट आहे माझं काम, तर मग नका दाखवू प्रेक्षकांना. पण मला असं वाटतं की मी चांगलं केलं आहे, ते प्रेक्षकांनाही तेवढं चांगलं वाटावं जेवढं मला वाटतंय, हा फरक आहे, ही इच्छा आहे. ते काही काही वेळेला काही लोकांना कमी वाटू शकतं, काही लोकांना जास्त वाटू शकतं. मी सगळ्यांनाच 5,000 लोक बघत असतील तर त्यातले कदाचित 100 लोकांना नाही माझं काम, पण मी त्याच्यासाठी वेगळं काहीतरी करेन, करेन. लेट्स सी. या चित्रपटाचं टायटल श्रीदेवी प्रसन्न आहे, त्यामुळे श्रीदेवींचा विषय किंवा उल्लेख आलाच पाहिजे. त्यांच्या कोणत्या कलाकृतीने तुला सर्वाधिक आनंद दिला? मला असं वाटतं ज्या सारखी अभिनेत्री ना आधी होती ना परत कोणी त्यांची जागा भरून काढू शकेल, कोणीच नाही भरून काढू शकत. इंग्लिश विंग्लिश या सिनेमानी काहीतरी दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा काहीतरी मिळालं होतं इंग्लिश विंग्लिश म्हणून, आणि आम्हालाही मिळालं होतं. फार स्पेशल फिल्म आहे माझ्यासाठी ती, आणि ते त्यांचं काम आयुष्यभर लक्षात राहील. म्हणजे आधीची कामं तर आहेतच, पण ते जे काम आहे ना ते रिइन्व्हेन्शनचं काम होतं त्यांचं, आणि मला वाटतंय ते आयुष्यभर लक्षात राहील. या वर्षाची सुरुवात तुझी एकदम झकास जोरात झाली आहे, पूर्ण इतर वर्षभरात तुझं कोणतं काम अजून आम्हाला बघायला मिळणार? मला वाटतंय आता जरा एक 6-7 महिने काही येणार नाही, कारण मलाही स्वतः प्रत्येक काही बदल करायचे आहेत. काही काही काय म्हणू आपण, ज्या मेंटल चुका आहेत त्या निस्तरायच्या आहेत, थोडं रिलॅक्स करायचं आहे. फिरायला जाणार अजून ठरवलेलं आहे. फोटो पाठवतो सगळंच आत्ता कशाला रिव्हील, फोटो पाठवतो. पण वर्षाच्या एंडला आणखी एक चांगला सिनेमा जो खूप वेगळा आहे आणि जो माझ्या अगदी जवळचा आहे तो नक्की घेऊन येईन. खूप छान सिद्धार्थ, मला वाटतं की अच्छा मी सुरुवातीलाच म्हटलं या मुलाखतीच्या की आत्ता जी काही मोजके मराठी कलाकार अतिशय उत्तम काम करत आहेत त्यातला तू करतोयस, त्यातला तू एक आहेस, म्हणून मी स्वतः तुझं काम खूप फॉलो करतोय, अनेक प्रेक्षकही करत आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासाला. थँक्यू सो मच सर. थँक्यू.